5 एकराच्या शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 देणं हे तर्कसंगत नसल्याचा आरोप शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी केलाय. आयकराची मर्यादा 5 लाख केल्यामुळे 13,000 रुपयांचा आयकर वाचेल, पण ज्या शेतकऱ्यांच्या पाठीवर लाखोंचं कर्ज असतं अशा शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत म्हणजे काहीच नसल्याचं जावंदिया यांनी म्हटलंय. आजचा अर्थसंकल्प हा शहरी मतदारांना आकृष्ट करणारा अर्थसंकल्प असल्याचा आरोप नागपूरकरांनी केलाय. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पाविषयी नागपूरच्या उद्योजकांना आणि खास करून व्यापाऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी आहेत, व्यापारी आहेत, उद्योजक आहे. सर, मला सांगा की काय आजच्या अर्थसंकल्पाचं कसं विश्लेषण करता एक उद्योजक म्हणून? आजचा अर्थसंकल्प इलेक्शनच्या पहिलेचा अर्थसंकल्प आहे, इंटरिम बजेट आहे, पण मागच्या 5 वर्षात मोदी गव्हर्नमेंटने दिलेला हा आमच्या हिशोबाने सगळ्यात चांगला बजेट आहे. कारण की सर्वसामान्यांना गृहीत धरून हे बजेट बनवलेलं आहे आणि सगळ्यात मेन पियुष गोयलजींनी वारंवार त्यांच्या बजेटमध्ये उल्लेख केलेला आहे, जे टॅक्सपेयर या देशाचे आहेत त्यांचा या देशाच्या प्रोग्रेसमध्ये किती मोठा योगदान आहे हे त्यांनी वारंवार त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे असं वाटून राहिलं की बजेट हे चांगलं आहे आणि ज्या काही योजना त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक 6,000 रुपयाचं पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे ते 6,000 रुपये तसे कमी होतात, पण एक चांगली सुरुवात सरकारने केलेली आहे. ओव्हरऑल बजेट चांगला आहे आणि हे बजेट पाहून असं वाटतं की दरवर्षी जर इलेक्शन येत राहिलं तर दरवर्षी असे चांगले बजेट देशाला पाहायला मिळते. सर, काय सांगायला काय वाटतं आजच्या बजेटमधलं वैशिष्ट्य? आजच्या बजेट एकदम चांगला आहे आणि एकदम समोर जे येणार आहे 3 महिन्यासाठी बजेट आहे, पण हे बजेट सर्वाला लागू राहणार आहे. ते येणारी गव्हर्नमेंट किंवा कोणतीही गव्हर्नमेंट राहिली तरी त्यांना हे राहील. म्हणजे बजेट इतका सुंदर, इतना चांगला, सर्व क्षेत्रात त्यांनी छूट दिलेली आहे आणि या असे बजेट राहिले तर त्या अध्यक्ष महोदयाने सांगितला की दरवर्षी इलेक्शन झाला पाहिजे, दरवर्षी असे बजेट आले पाहिजे. जय जवान जय किसान के साथ जय व्यापार को भी जोड़ा है कि उन्होंने टैक्स पेयरों को भी सम्मानजनक पद दिया है. पूर्व सरकार ने कभी भी व्यापारी वर्ग को हमेशा टैक्स पेयर चोरी का इंजाम लगाती थी, लेकिन उन्होंने ये कहा है कि हमारा देश जो चलता है सभी व्यापारी वर्ग के टैक्स पेयर से चलता है. व्यापारियों के लिए एकदम बढ़िया है, इसीलिए तो मैंने कहा है कि जय किसान जय व्यापार. वीडियो जर्नलिस्ट रत्नशील सातपुते सह जितेंद्र शिंगाड़े, जी मीडिया, नागपुर.